खिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-37-52, 89-56-333-888। पाथर्डी येथे देवांग कोष्ठी समाजाच्या वतीने आयोजित केलेला समाजामधील गुणवंत समारंभ तथा कौतुक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ वाव्हळ यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी साहित्यिक डॉक्टर कैलास दौंड, चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष रामदास कांबळे, विश्वस्त नारायण भागवत, संजय गुरसाळी, मोहन भंडारी, माजी अध्यक्ष हरीश भागवत, माजी नगरसेवक संजय भागवत, ट्रस्टचे सचिव किशोर पारखे, चौंडेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष उज्ज्वला सरोदे, उपाध्यक्ष सुनीता उद्बत्ते, सल्लागार भारती असलकर, सदस्य रत्नमाला भागवत, रत्नमाला गुरसाळी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। शिवतेज भागवत आणि अमित पाटसकर यांनाही समाजाच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। शैक्षणिक जीवनामध्ये कष्ट, परिस्थितीला सामोरं जा, प्रामाणिक अभ्यास केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळतं अशी भावना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अमित पाटसकर या विद्यार्थ्यानं व्यक्त केली। मित्रांनो, मी काही सांगण्यापूर्वी तीन गोष्टी तुम्ही शैक्षणिक करिअर मध्ये तुमच्या तीन लक्षात ठेवा। परिस्थितीला सामोरं जा, दोन म्हणजे प्रामाणिक कष्ट ठेवा, आणि तिसरं म्हणजे प्रामाणिक कष्ट, परिस्थिती आणि प्रामाणिक अभ्यास असा करा। म्हणजे काय होतं, परिस्थिती कशी पण असू द्या, म्हणजे उदाहरण माझंच घ्या, मी लहान असताना माझे वडील गेले होते म्हणजे वारले, आणि परिस्थिती समोर हात न टेकता लोकांच्या घरी धुनी भांडी करून किंवा काय मजुरी करून मला शिकवलं। मी 2008-09 10वीला 92% मार्क मिळून फिरत आलो तालुक्यात, त्यावेळी मला दुसरा नंबर आलेला, आणि मग घरच्यांचा पाठिंबा मिळून काहीतरी सपोर्ट किंवा आर्थिक सपोर्ट स्वीकारून मी पुण्याला डिप्लोमाला गेलो। तर मग मी त्यांना सांगितलं की मी घरी अभ्यास करतो, आई पुन्हा एकदम चिंतित म्हणजे काय करणार, आई तर काम करायची। तर मी सांगितलं की मी प्रामाणिक कष्ट करेल आणि यश मिळून टाकेल। तर मग तेव्हा घरी आलो, 2 वर्ष चांगला अभ्यास केला आणि नुकतीच म्हणजे MPSC ची परीक्षा झालेली आणि मी त्यातून चांगल्या उत्तीर्ण मार्गाने माझं सिलेक्शन झालं आणि मग आता घरात खूप छान वातावरण आहे। तर मी सांगेल की तुमची परिस्थिती काय असेल, अभ्यासाच्या सांगेल की अभ्यास असं काही नाही, म्हणजे 10 तास करा, 12 तास करा, प्रामाणिक अभ्यास हवा आपल्याला। असं काही कुणी म्हणजे आलं आणि 2 तासात अभ्यास करतोय आणि उत्तीर्ण होतोय असं काही गोष्ट नाही आहे। आणि परिस्थितीला काय सामोरं जा, म्हणजे परिस्थिती कशी पण असू दे, फक्त हात टेकू नका, कारण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते। आणि प्रामाणिक कष्ट ठेवा, म्हणजे अभ्यास आपल्याला करायचा आहे तर करायचा, आणि इच्छाशक्ती एकदम अपरण पार पाहिजे, आपल्याला मिळवायचं आहे तर मिळवायचं म्हणजे, आणि आई वडिलांचा तुम्ही सपोर्ट पहा, म्हणजे आई वडील काही असो ते तुमच्या भल्यासाठी सांगत असतात, फक्त तुम्ही राग येऊन देऊ नका। आणि MPSC किंवा UPSC किंवा कुठलं पण करिअर साठी असं सांगेल की प्राथमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण, पण ज्यावेळी आपण 10वी 12वी जातो किंवा पदवी वगैरे पर्यंत जातो, नंतर आपल्याला काय करावं ते कळत नाही, तर मग आतापासूनच एक मार्ग असा मिळायला पाहिजे की 5वी 10वी किंवा 12वी पर्यंत एक पाया असतो तुमचा, तो पक्का करून घ्या तुम्ही, कारण पुन्हा तुम्हाला हाच अभ्यास करायचा आहे भविष्यात, त्यामुळे हा पाया तुम्ही पक्का करा आणि चांगलं यश मिळवा एवढंच म्हणेल। आपल्या पाल्यावर रागवणारे पालक कमी नाहीत, पण त्यांच्या शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रामध्ये यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाची थाप फिरवण्याची भावना माणसाला फार पुढे घेऊन जाणारी आहे। अशा कार्यक्रमातून आपल्यामधील कोणता गुण आहे तो कळतो आणि विद्यार्थी त्याच दिशेने वाटचाल करतो। असं गुणवंतांचे सत्कार समारंभ व्हावे, त्यामुळे नवी ऊर्जा मिळण्यास विद्यार्थ्यांना मदत होते असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी केलं। आपल्या घरातल्या लहान मुलावर या ना त्या कारणाने रागावणारे पालक कमी नाहीत, परंतु त्यांच्या थोड्या अल्प मध्यम आणि जास्त अशा स्वरूपाच्या शैक्षणिक यशाबद्दल किंवा त्याने वेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या गुणाबद्दल त्याच्या पाठीवरून कौतुकाचे हात फिरवण्याची जी भावना आहे, ही भावना माणसाला खूप पुढे घेऊन जाणारी असते। कौतुक छोट असतं, ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये, आगा सद्बुद्धी एक थेकुटी म्हणून आहे,
चांगला विचार म्हणत आला की तो किती छोटा असो त्याला छोटा म्हणण्याचं कारण नसत. कारण आपण पाहतो की दीपकली धाकुटी बहु तेजाती प्रगटी, दिव्याची कळी ज्योत एवढीशीच असते पण संपूर्ण अंधार दूर करते. या मुलांच्या मनामध्ये ज्यांना ज्यांना तुम्ही गौरव ज्यांचा ज्यांचा सत्कार केला त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की तुम्ही मोठे व्हा, खूप मोठे व्हा. बुद्धाच्या भाषेत सांगायचं तर अत्त दीप भव म्हणा. दुसऱ्याच्या प्रकाशात प्रकाशित होण्यापेक्षा जेव्हा स्वतःला कळतं ना माझ्याकडे हा विशिष्ट प्रकारचा गुण आहे तो मी विकसित करील आणि मग माणसाची प्रगती होते. अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपल्यामध्ये नेमका कोणता गुण आहे हे विद्यार्थ्याला कळतं आणि मग ही मुलं त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं अधिक प्रयत्न करतात आणि मग भविष्यात मोठी होतात. आणि त्यानंतर मी म्हणून पाठीमागे कधीही या छंदासाठी पाहिलेलं आहे. आता माझे 10 पुस्तकं झाली आणि त्या पुस्तकाचा गौरव जे लोक नाव ठेवत होते मला खात्री होती की कधी ना कधीतरी बघतील. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 10 जिल्हे येतात आणि त्या 10 जिल्ह्यामधील TYBA पोरांनी गेले 3 वर्ष गेल्या वर्षीपर्यंत कापूस काळ्या कादंबरीचा 3rd वर्षाच्या पेपरसाठी अभ्यास केला. मला माहीत नव्हतं, मी मला जे शिकायचं होतं खेड्यातून आल्यामुळं मला शिकायला भेटलं नाही. ते सगळं मी नोकरीला लागल्यावर शिकलो, नेट झालो, PhD झालो. परंतु माझ्या हातानं विद्यापीठाच्या पदव्या प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा जाण्याचा योग मला या लेखनामुळं कॉलेजने बोलवलं BA MA पोरांना पदवी देण्यासाठी. मग आपल्याला असं वाटतं की आपल्या मनात जे आहे ते व्यक्त होता आलं पाहिजे. आपला जो मुख्य आपली जी शक्ती आहे ती शब्दशक्ती आहे. तुकारामांनी म्हटलं होतं की आम्हा घरी दर शब्दांचीच रथ नाही, शब्दांची सशस्त्र यत्न करून मग त्याच्या प्रतिभेला वाव मिळाला. आणि ही प्रतिभेला वाव देण्याची जी गोष्ट आहे ती अशा कार्यक्रमातून मिळत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा रेपाळ, नितीन भागवत, अभिजित भागवत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक गोवर्धन देखणे यांनी करून सूत्रसंचलन शिवाजी सातपुते यांनी केलं तर आभार अमोल भंडारी यांनी मानले. स्पर्धा परीक्षा, क्रीडा, शैक्षणिक परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शालेय साहित्य, सन्मानचिन्ह यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.